चला गेम स्टार्ट करा। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज मात्र या आयोजनाला मात्र सुरुवात करतोय। लगेच माफी मागतो सर्व खेळाडू प्रेक्षकांकडून, आज एखादा मार चुकीचा शब्द आला तर क्षमा असावी। मेनपंथाच्या भूमिकेत पाहू शकाल श्रीपद कडाईला, मेनपंथ वोज। पहिला चेंडू गोलंदाजी मारकर गोलंदाज इथून पाहतोय, चुकी आणि चुकी। पहिला झेल इथे मात्र सोडला गेलाय, पहिलं जीवनदान आणि पहिला इथे मात्र झेल सोडला गेलाय विशाल विशाल कडाळीच्या माध्यमातून। पहिला झेल सोडला गेला इथे मात्र, लॉलीपॉप झेल होता, झेल कॅरी करायचा होता। पहिलं जीवनदान इथे मात्र शिवाजीला दिले गेलंय, तर या दुसऱ्या संधीचा फायदा उचलावा लागेल। आज दरम्यान हा चेंडू इथे मात्र खराब आणि खराब थ्रोपैकी इथे आपण पाहतोय। तिथे एकही धावन होती, तिथे मात्र दोन दोन धावा खर्च केला जातात। पहिल्या चेंडूवर एकही धावन होती, झेल कॅरी करायचा होता मात्र दोन धावा खर्च केला। त्यानंतर इथे मात्र लेग बायज एक धाव येते मेनपंचाच्या भूमिकेत। आपण पाहतोय श्रीपतला स्कोर लेग पंचाच्या भूमिकेत। आपण सागर गायकरला सर्च स्वागत असेल साहेब तुमचं या श्रीराम क्रिकेट संघ भुवनेरी आयोजित या आयोजनामध्ये। तर समालोचक आपण आज आपण ज्यांचा आवाज ऐकूया पुन्हा एकदा आज या दिवसात चिंतामण चिडे, तसेच स्कोरच्या भूमिकेत आपण त्यांना पाहू शकाल। त्यांचंही सहर्ष स्वागत करतो या आयोजकांच्या माध्यमातून। त्यानंतर आमच्या लाडके आणि अंबरनाथ विभागामध्ये नक्कीच असं कधीही टुर्नामेंट असले तरी उपस्थित असलेले आमचे लाडके ओम साई एम टी सी यांच्या माध्यमातून थेट लाईव्ह प्रक्षेपण केलं जाते, त्यांचंही सहर्ष स्वागत करेन। त्याच्यानंतर आयोजकांचं मनापासून आभार मानेन। दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसामध्ये मला समालोचन करण्याबद्दल संधी दिली, तर पुन्हा एकदा लाईव्ह जे प्रक्षेपण केले जाते ओमसाई एम टी सीचं खूप मात्र मोलाचा वाटा त्यांचा या आयोजनामध्ये असतो। कधीही आमच्या जवळील मित्रपरिवार मात्र त्यांच्या माध्यमातून आपण पाहतो, त्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार। ओमसाई एम टी सी क्वालिटी विथ क्लॅरिटी अशी ही मात्र म्हण या याच दरम्यान क्लासिकल स्टॉक काय फटका खेळला जातो इथे मात्र लंकेच्या माध्यमातून फ्लातून फटकेबाजी। आले आले आम्ही काय येतोय सलामीची फलंदाजी करण्यासाठी, याचं मात्र उदाहरण द्यायचं असताना डीजे अकरा लगातार दोन मोठे फटके पाहायला भेटले। चेंडू पुन्हा एकदा ब्लॉकलचा मारा केला जातो, एक धाव ते मात्र एक वटली जाईल, एखाद्यापेक्षा खाली जास्त नसेल धापलकर धावसंख्या येऊन टिपल्यात अद्याप 12 धाबा। पुन्हा एकदा आभार मानेन, शुभेच्छा असतील खूप खूप आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंबरनाथच्या मान्यतेनुसार आणि असोसिएशन कमिटी ग्रुपच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा असतील या पहिल्या सामन्यासाठी आणि आयोजनासाठी। जरा कोपऱ्याची वाडी संघ आपण पाहतोय सलामीची फलंदाजी करत असताना अजून एकही गडी वाद झाला नाही, ते मात्र हलक्या शाताने पुश करायचं होतं ऑफसाईड सटीक लाईन लेंथ। चांगले षटक म्हणेन मी, कारण झेल होता, झेल कॅरी करता आला नाही। त्यानंतर दोन चौकार आले, फक्त आणि फक्त 12 धावांचं षटक फेकलं पिवांचं षटक असताना या गोलंदाज प्रकाशच्या माध्यमातून अचूक टप्प्याची गोलंदाजी डीजे। तर एक ओव्हर संपल्यानंतर धापलकावर धावसंख्या इथे मात्र लागल्या गेल्यात 12 धावा, एकही गडी बाद करण्यात यश आलं नाहीये। सलामीची जोडी अजूनही मैदानात असेल, काल मात्र मन जिंकली होती या सागर वाघने जांभिवली गावचा, जांभिवली ठाकूरपाडा या गावातील एक उभरता तारा
अच्छा बॅटमॅननं पहिल्या फेरीमध्ये पहिला सामना खेळत असताना 43 धावा कुठल्या गेल्या, दुसऱ्या फेरीमध्ये खेळत असताना इथे मात्र शॉर्ट पिच चेंडू होता आणि चेंडूला इथे मात्र फाईन लेग क्षेत्रामागे कव्हर करून वन बाउन्स टू बाउन्स इन टू द फॅन्स फॉर रन्स. अच्छा धावा येतील, रन्स मिळतील 4 आणि धापलका प्रताप संख्या येऊन ठेपले 4 मदतीने पुढे सरकल्या जातील 16 धावा. तर मात्र एकच म्हणेन या कोपऱ्याच्या बळी टीमला, शून्यातून ईश्वर निर्माण करण्याची जिद्द ज्यांच्या अंगी असते ना तेच खरे कर्तृत्ववान होय. याच दरम्यान इथे मात्र हा शेंडू लॉंग ऑफ मध्ये काहीही गरज नव्हती इथे मात्र या शिवाजीला. मी तर म्हणेन आपल्यासारखे फलंदाज मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद होतात, नक्कीच संघ नाराज असेल कारण एकच धाव होती इथे मात्र आणि एक धाव घेण्याच्या लाभार्थीत दुसरी धाव घेण्याच्या लाभार्थीत मात्र इथे मात्र परताप लागलं या शिवाजीला. पाहुण्यांचं आगमन झालं गेलंय. आमच्या गावातील लाडके व्यक्तिमत्व उलाजी निरगुडे यांचं आगमन झालं गेलंय, यांचंही सहर्ष स्वागत असेल या श्रीराम क्रिकेट संघ भोनुलीच्या माध्यमातून. तर या आपण स्टेजवर आपलंही मात्र सहर्ष स्वागत असेल. बघा नियम सांगतो पुन्हा एकदा, पहिला सामना चालू आहे, कुठल्याही वेळी कुठलाही चेंडू हरवला तर दोघांनाही नवीन चेंडू दिला जाईल याची मात्र नोंद घ्यायची आहे. जुने दिले जातील, 2 ओव्हर नंतर जुनावर चेंडू दिला जाईल याची मात्र नोंद घ्यायची आहे आणि 2 ओव्हर नंतर जर चेंडू हरवला एस दरम्यान हा चेंडू इथे मात्र पहिलाच चेंडू इथे मात्र शॉर्ट पिच चेंडू होता, जागा बनवली फ्रंट फुटला येऊन इथे मात्र पहिला संघर्षमय षटकार. सेवकाला विनंती असेल अमित आवडे तसेच राजू चिडे तसेच रुपेश फादीर तसेच आकाश फादीर तसेच अजय चिडे त्यानंतर अर्जुन चिडे नवीन बॉल द्यायचा लगेचच, बॉल हरवला गेलाय. स्वयंसेवक असतील तर कुठे असतील तर आपण चौफेर मैदानाच्या चौफेर बाजूने इथे मात्र स्वयंसेवकाची भूमिका पार पाडायची आहे. चला लगेचच नवीन बॉल द्या कारण षटकार आला, षटकारच्या मदतीने इथे मात्र 23 धावा धापलकावर अद्याप लागल्या गेल्यात. पहिल्या ओव्हरात आलं 22 धावा धापलकावर लागल्या होत्या. पहिला चेंडू स्पेस करत असताना इथे मात्र चौकार आला, चौकारच्या मदतीने धापलकावर धावसंख्या मात्र 12 होत्या. मात्र P1च्या षटकामध्ये P2चं षटक इथे मात्र थोडंसं महागडं पडलं जातंय. राजेंद्र येत आहे वरती इनकडनं, खूप जुने मित्र आमचे असतील. मात्र राजेंद्रचंही मनापासून खूप वर्षातनं या राजेंद्रला क्रिकेट बघताना पाहतोय, त्याचंही या श्रीराम क्रिकेट भोनुली संघाच्या माध्यमातून या आयोजनामध्ये सहर्ष स्वागत. चेंडू इथे मात्र डॉट चेंडू सांगता. तर शतरक्षकाने विनंती असेल जेव्हा आपला गोलंदाज बॉल फेकतो आणि बॉलचा टप्पा पडतो त्यावेळेस आवाज देऊ नका मित्रांनो, कारण कोणाची बॅटची एज जर लागली ना तर लवकर समजत नाहीये कारण पंचांवर इथे मात्र कुठल्याही प्रकारचा दबाव न येता निर्णय दिला जाईल आणि पंचांशी वादावाद करणाऱ्या संघाला इथे मात्र बाद केले जाईल याची मात्र नोंद घ्यायची आहे. पंच जो निर्णय देतील तो निर्णय मात्र अंतिम राहील आणि त्या पंचांना जर समजलं नाही तर कॉम्बिनेशन केलं जाईल आणि एकत्र येऊन जो निर्णय दिला जाईल तो निर्णय मात्र मान्य करावा लागेल या दोन्ही संघांना ही विनंती असेल. याच दरम्यान हा चेंडू इथे मात्र स्लिप कपारमध्ये चेंडू अडवण्यात यश आलं. षटकार आल्यानंतर कुठेतरी दडपण आला असेल आणि त्या दडपणाला जुगारून इथे मात्र गोलंदाजी केली, सटीक लाईन लेंथची गोलंदाजी इथे मात्र राजेंद्रच्या माध्यमातून पाहिली गेली. 3 चेंडू लगातार डॉट फेकले आणि धापलकावर धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात 23 धावा डिझी.
तर राजेंद्रच्या ओव्हरचं विश्लेषण करायला गेलं तर पहिला चौकार, त्यानंतर एक सिंगल दाब आणि विकेट, त्यानंतर षटकार आणि लगातार 3 चेंडू डॉट. सर्वांना ग्रुप ग्रामपंचायत खराडचे सदस्य 22 सरपंच इथे मात्र आमच्या आयोजनामध्ये उपस्थित झालेत. जयवंजी खैर मॅन फ्रॉम कुशिवली यांचंही मनापासून सहर्ष स्वागत असेल. आज त्यांनाही आपण पाहू शकाल मैदानात. मात्र स्ट्राईकला आपण पाहतोय इथे मात्र लंकेशला ज्याच्या बॅटमधनं एक चौकार आपण पाहायला गेलाय, तीन चौकार पाहायला गेलेत. तर गोलंदाजी मार्गावर गोलंदाज पुन्हा एकदा दुसऱ्या स्पेलमध्ये प्रकाशला आपण पाहतोय. इथे मात्र हा चेंडू आउट साइड द ऑफ स्टंप. काय गोलंदाजी केली जाते, सटीक लाईन त्यांची गोलंदाजी आणि कम बॅकिंग गोलंदाजी इथे मात्र करावी लागेल या कुडेरान संघाला. जर बघितलं गेलं तर पहिलं ओव्हर आतळलं गेलं याच प्रकाशने, 12 धावा खर्च केला, त्यानंतर थोडस महागडं षटक फेकलं गेलं राजेंद्रच्या माध्यमातून. एक षटकार आणि एक चौकार येऊन सुद्धा 11 धावा इथे मात्र खर्च केल्या. त्याचनंतर हा इथे मात्र लगातार 6वा चेंडू 5वा चेंडू डॉट खेळला जातो या कोपऱ्याच्या वाडे संघाकडनं. गेल्या षटकामध्ये 3 चेंडू आणि लगातार हे 2-3 2 चेंडू म्हणजेच 5 चेंडू लगातार डॉट खेळले जातात इथे मात्र. या जेवढे डॉट चेंडू खेळले जातील तेवढा दबाव इथे मात्र उंचावला जाईल या कोपऱ्याच्या वाडी संघावर. हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप, सटीक लाईन लेंथची गोलंदाजी इथे मात्र फायल होते. ताकदीची गोलंदाजी, टप्प्याची गोलंदाजी पाहायला भेटते, अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला भेटते, धारदार गोलंदाजी पाहायला भेटते इथे मात्र या प्रकाश च्या माध्यमातून. लगातार 6वा चेंडू डॉट खेळतोय कोपऱ्याच्या वाडी संघ. हा चेंडू इथे मात्र बॅटच्या पट्ट्यात प्रॉपर आला नाही, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतील मात्र आवाकाच्या बाहेर. चेंडू इथे मात्र कावकॉर निजन मधन डीप फॉरवर्ड मध्ये चेंडू उचलला गेला नितीनच्या माध्यमातून. त्याच दरम्यान हा दोन धावांनी आपल्याला कबर संख्या येऊन ठेपल्यात 25 धावा. हा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा सटीक लाईन लेंथ. काय गोलंदाजी केली जाते प्रकाशच्या माध्यमातून. का आम्ही P1 चं षटक आतळलं गेलं याचं मात्र उदाहरण देत असताना लंकेशला अगेन्स्ट सलामीचा फलंदाज, तेवढ्याच ताकदीचा फलंदाज तर तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज आहे आपण पाहतोय मैदानात. प्रकाश वर्सेस लंकेशाचा सामना अद्याप बाजू मात्र वजन मात्र वाढले गेले इथे मात्र प्रकाशचं. काय गोलंदाजी केली जाते, सटीक लाईन लेंथची गोलंदाजी, सिंपल टच चेंडू शिल्लक फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केला जाते. जोरदार अपील केली जाते आणि फलंदाज इटून मात्र बाद केला जाईल. ओव्हर संपतीचा इशारा, लंकेश बॅक टू पवेलियन. डीजे
तर गोलंदाज मार्कर गोलंदाज रुपेशला आपण पाहतोय. हा चेंडू इथे मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप, पंचांनी इथे मात्र चेंडू, पहिली संधी पंचांना समांतर रेषेमध्ये हात. आयसीसी नियम क्रमांक खेळपट्टीवरती एबीस पुन्हा एकदा आज या दिवसात पहिल्यांदा लागला जातोय. व्हाईट चेंडू, व्हाईट चेंडू सायाने दापला पुढे सरकला प्रकारचा संख्या 26 दावा. हा चेंडू इथे मात्र कुठे पाहता चेंडू होता, चेंडू फेकून देण्याचं काम करायचं होते, मात्र चुकीचं शतरक्षण आणि इथे मात्र रन्स मिळतील दोन. दोन या धावसंख्येवर समाधान मानावं लागलं. प्रवीणला ठाऊक आहे अद्याप जोपर्यंत प्रवीण थांबेल तोपर्यंत कुटीरान संघापुढे कमीत कमी 45 ते 50 धावांचं आव्हान ठेवावं लागले. याच दरम्यान हा गॅपचा सिलेक्शन चेंडू, चेंडू मागे शतरक्षक येतील, चुकीचं शतरक्षण दोन्ही शतरक्षकाच्या माध्यमातून लॉंग ऑन आणि काव कॉर्नर रिजन मधन बीट करून चेंडू इथे मात्र पहिला संघर्षमय चौकार येतोय या नक्कीच. चौकाराला प्रयत्न तर करून बघा, अशक्य गोष्टी पण शक्य झालेल्या दिसतील. मेहनत करा, जिद्दी ठेवा, चिकाटी ठेवा, स्वतःच्या अंगी स्वतःवर विश्वास ठेवा, मी हे करून दाखवेल हा मात्र निर्णय ठाम ठेवा आणि ते करण्यासाठी मेहनत करा आणि तो निर्णय मात्र सक्षम करा. याच दरम्यान हा चेंडू इथे मात्र डॉट चेंडू जे सांगता प्रत्येकी खेळाडूला पुन्हा एकदा विनंती आहे, हात जोडून विनंती आहे, जोपर्यंत झेल बघा आकाशामध्ये असेल, एकमेकांचं कॉम्बिनेशन बघा, एकमेकांना आवाज द्या कुठल्याही प्रकारचं, मात्र स्वतःवर इजा होऊ देऊ नका आणि इमानदारीचं क्रिकेट खेळा, ताकदीचं क्रिकेट खेळा, आपला क्रिकेट दाखवायचा प्रयत्न करा, स्वाभाविक क्रिकेट खेळा, संयमी क्रिकेट खेळा आणि विजय प्राप्त करा. एवढा संदेश मात्र देईन, स्वतःवर कुठली इजा मात्र होऊन द्यावा देऊ नका, कॉम्बिनेशन ठेवा, एकमेकांना आवाज द्या. हा चेंडू मात्र लोकलचा मारा येईल का, प्रश्न शॉट उडवला इथे मात्र चेंडू उचलण्यात थोडीशी चुकी झाली गेले विशाल कडाळीच्या माध्यमातून. इथून मात्र दुसऱ्यांदा चुकी आपण पाहतोय, त्याचं रूपांतर इथे मात्र दोन धावेमध्ये, दोन धावेपेक्षा काही जास्त नसेल धापल का, भारत संख्या येऊन टेपल्यात 36 धावा. चौथो रातळ जातय. हा चेंडू आउट साइड द ऑफ स्टंप, गतीमध्ये व्हेरिएशन पाहायला भेटलं, अतिशय सटीक लाईनची लाईन लेंथची गोलंदाजी पाहायला भेटली रुपेच्या माध्यमातून. धावपळ का भरत असताना स्थिर या डॉट चेंडूच्या माध्यमातून 36 धावा. डीजे फलंदाजी करण्यासाठी थोडस नाराज केले लंकेश आणि शिवाजीने, काही गरज नव्हती शिवाजीला, मात्र स्वतःच 36 धावा धापल कबर लागल्या गेल्यात. तर गोलंदाजी मार्कर गोलंदाज सांगो उर्फ सिटी आपण पाहतोय. हा चेंडू इथे मात्र सांगोचा पहिला चेंडू होता, इथे मात्र चेंडू उचलला जाईल राजेश च्या माध्यमातून. संधी आहे इथं मी तरी म्हणेन या दिनकरला, दिनकरमध्ये जी ताकद आहे ती ताकद अद्याप पहिला चेंडू मात्र फेस केला जातो दिनकरच्या माध्यमातून. हा चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात आला, चेंडू काढला, शत्र शक्य राजेश पुन्हा एकदा शत्र निवडलं, फिल्डर निवडला पुन्हा एकदा राजेशला. इथून मात्र राजेशच्या माध्यमातून चुका नसतील, फलंदाज बाद होईल इथे मात्र प्रवीण.
डीजे मास्टर सर पुन्हा एकदा या आजच्या दिवसात मात्र दुसऱ्या दिवसात सरस स्वागत करेन. इथे मात्र आउटसाइड द ऑफस्टाम टॉट चेंडूचे सांगता अद्याप जकडून ठेवलंय. या दोन ओव्हरचं विश्लेषण करायला गेलं तर ते पिस्ताबा दोन ओव्हर मागे जमा केलेल्या आणि इथून मात्र फक्त आणि फक्त 14 धावा त्यानंतर आल्या गेल्या त्या कोबऱ्याच्या वडील संघाकडनं. इथून मात्र चुकीचं शतरक्षण एकदा पूर्ण केली जाते. दुसरी धाव इथे मात्र चुकीचं शतरक्षणामुळे दुसरी धाव कम्प्लीट केली जाते. शेवटचे दोन चेंडू शिल्लक पहिल्या इनिंगचे इथे या कुडेरान संघाच्या माध्यमातून. एखादा मोठा फटका सन्मानजनक स्कोर उभारू शकेल. शेवटचा चेंडू इथे या पहिल्या इनिंगचा. संधी ही येत नसते, आपण ती आपल्या कार्यातून निर्माण करावी लागते हे सांगू इच्छितो या दिनकरला. कारण संधी भेटते त्या संधीचं सोनं करा. हा चेंडू पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफस्टाम. ओर सांगतो इशारा, 5 ओर सांगतल्यानंतर धापालका प्रताप संख्या फक्त आणि फक्त 39 धाबा. सकाळचं वातावरण आपण पाहतोय, या सकाळच्या वातावरणामध्ये मात्र फक्त आणि फक्त 39 धावा. येणारे चेंडू 30, लागणारी धाव संख्या 40 असेल. डीजे सामना असेल कुशिवली बनाम मलंगड. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल सलामीची जोडी इथे मात्र मैदानात जात असताना आपण पाहतोय राजेंद्र कडाळे आणि श्याम यांची जोडी मैदानात आपण पाहतोय. येणारे चेंडू असतील 30, लागणारी धावसंख्या 40. मलंगड संघाचा कर्णधार आणि कुशिवली संघाचा कर्णधार.
गोलंदाजी मार्ग गोलंदाज अपन पहात प्रवीण सलामी ची गोलंदाजी बोनोली गावींकडनं पहिला षटक हाताळला जात आहे. इथे मात्र 40 धावांचा पाठला करत असताना 30 चेंडू आणि 40 धावांची गरज असेल. तर दुसऱ्या सामन्याचा इथे मात्र टॉचमेंट केला जातोय. आमचे फाटी राखे असतील श्रीराम क्रिकेट संघ बोनोली संघाचा कुशुले संघाने टॉच विन जिंकलाय. बुधाजी अवाटे हा चेंडू इथे मात्र हवाई सफर चेंडू काल शतरक्षक चुकीला इथे मात्र माफी नसेल. फलंदाज इथून मात्र सेफ असेल. पहिला संघर्षमय चौकार डीजे. हा चेंडू फुलावलाय चुकीचा चेंडू आणि फेक कुंदला तिथं मात्र यश आलाय. श्यामला दुसरा संघर्ष माहितून मात्र षटकार येतोय. मोठा फटका येतोय इथं मात्र श्यामच्या बॅटमध्ये. पहिला चौकार तर दुसरा षटकार. बघा चुकीला माफी नसेल. झेल होता वॉलीपॉप झेल होता त्याला कठीण झेल बनवला आणि जमिनीला दान केला. त्याच इथं मात्र भोगतान भोगावं लागतंय षटकाराच्या माध्यमातून. दरम्यान हा चेंडू इथे मात्र सिंगल दाबा असेल. दरम्यान आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव मलंगड विभागातील एक बुलंद आवाज आपण ज्यांना नेहमीच कुठल्याही आयोजनामध्ये ऐकतो असे आमचे लाडके तुकाराम वाघ मॅन फ्रॉम खुशिवली यांच्याकडनं या आयोजनाला खूप खूप शुभेच्छा येतात. त्यांचाही मनपूर्वक आभार असेल. सिंगल धाव होते. सिंगल धावेने ते मात्र हा चेंडू कलात्मक फटका पाहायला भेटला. चाळीस धावांचा पाठला करत असताना त्यापैकी धावल कपर धावसंख्या 16 पहिल्या षटकामध्ये लागल्या गेल्यात. कुटेरान संघाचा सलामीचा फलंदाज इथे मात्र आपण पाहतोय श्यामला ज्याच्या बॅटमध्ये 2 चौकार 1 षटकार पाहायला भेटले आहेत. इथे मात्र पुन्हा एकदा झेल असेल आणि दुसऱ्यांदा चुकी केली जाते. शिवाजीच्या माध्यमातून दुसऱ्यांदा चुकी. ओव्हर संपतेचा इशारा. धापल कपर धावसंख्या 1 ओव्हर संपतेनंतर 17 धावा डीजे. आमच्या लाडक्या पाहुण्यांचं आगमन होत आहे. अँड फ्रॉम दंगरवाडी बाळारामजी भाग्यवंत यांच्या माध्यमातून आज मात्र कमिटीला नाश्त्याची सोय झाली गेली. मेजवानीची सोय झाली गेली. त्यांचंही सहर्ष स्वागत.
बघा, झेल सोडला पहिल्याच चेंडूवर, झेल सोडला या श्यामचा, आणि तिथून मात्र तब्बल 16 धावांची बहादार खेळी इथे मात्र पाहायला भेटली या श्यामच्या माध्यमातून। अद्यापि वैयक्तिक 16 धावा या श्यामच्या आहेत आणि 1 धाव फक्त या राजेशची आहे। प्रवीणच्या गोलंदाजीवर 17 धावा तब्बल कुठून काढण्यात यश आलं या। हा झेल उडाला चेंडू, काल शतरक्षक येतील पुन्हा एकदा तिसऱ्यांदा, चुकी मात्र नसेल, फलंदाजीतून बाद होईल श्याम बॅक टू पवेलियन। तर प्रकाश जाधव मैदानात, प्रकाशला मी पाहिलं होतं या एकनाथवाडी या ठिकाणी आयोजन असतं, मात्र 10-10 ओव्हरचा सामना खेळताना पाहिलं होतं। अफलातून फटकेबाजी मात्र प्रकाशच्या माध्यमातून, संयमी क्रिकेट पाहिलं गेलो होतं या प्रकाशच्या माध्यमातून। शांत आणि संयमी क्रिकेट मात्र खेळलं जातं या प्रकाशच्या माध्यमातून। चेंडू मात्र इथे मात्र ब्लॉकल मध्ये गॅपच्या सिलेक्शन, चेंडू मागे शतरक्षक येतील, लॉंग आर्म मधून एकदा पूर्ण केली जाते, दुसरी धाव इथे मात्र। दोन धाव येतील, दोन धावे धाव पुढे सरकेल, आपल्यावर संख्या 29 धावा इथे मात्र लागल्या गेल्या। 40 धावांचा पाठलाग करत असताना अद्यापि अर्धा पल्ला इथे मात्र पार केला जातोय कुटरन संघाच्या माध्यमातून। हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न इथे मात्र फर्स्टला गेलाय। हा चेंडू इथे मात्र बॅटच्या पडद्यात प्रॉपर आला नाही, चेंडू खाली शतरक्षक असतील मिडॉनचे, चुका नसतील फलंदाज बाद। त्यानंतर वळूया आमच्या पाहुण्यांच्या सत्कार सोहळ्याकडे, कॅमेरामॅनला विनंती असेल तेजवर कॅमेरा पण थोडं थांबायचं आहे। आमचे लाडके ज्यांच्या माध्यमातून सकाळीच मात्र मेजवानी दिली गेले, नाश्त्याची सोय केली गेली आणि चेंडूंची सोय केली गेली या आयोजनासाठी 4 बॉक्सची, त्यांचाही मनपूर्वक आभार असेल। बाळारामजी भाग्यवंत या साहेबांचं पुन्हा एकदा श्रीराम क्रिकेट संघ भोनुलीच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल आणि आभार असेल। दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज इथे मात्र बाद झाला राजेंद्र। हा चेंडू इथे मात्र टॉपेज, काही गरज नव्हती इथे मात्र, चेंडूला फक्त सोडून द्यायचं काम करायचं होतं, मात्र बॅटची कडा आणि फलंदाज इथून मात्र शुक्रियाच्या माध्यमातून दुसरा झेल कॅरी केला जातोय। डीजे बजाओ। पाचवर फलंदाज जाताना आपण पाहतो विशालला, नक्कीच श्रीराम भोनुले संघाचे जावई असतील, त्यांचे मनपूर्वक आभार। हा चेंडू मात्र बॉकल मध्ये, ते मात्र रन आउटची संधी असेल, डायरेक्ट हिट मात्र दिला असता तर नक्कीच चित्र वेगळं पाहायला
दिसला असता तर ओव्हर संपत इशारा एक ओव्हर दोन ओव्हर संपल्यानंतर धापलकावर धाव संख्या अर्धा पल्ला इथे मात्र पार पाडला जातो 20 धावा धापलकावर. डीजे बजाव. सामना बलंगड विपक्ष कुशिवली म्हणजेच एकाच डोंगराच्या कुशीत बसलेले दोन गाव एकमेकांना नक्कीच डापेच माहिती असतील. मलंगड विभागातील दोन्ही संघ कुशिवली वर्सेस मलंगड असा सामना आपण पाहूया. तर दोन्ही संघांनी यानंतर लगेच तयार राहायचंय. दरम्यान रनआउटची संधी ते मात्र सुकीच शतरक्षण पाहायला भेटत. हा चेंडू आउट साइड डॉट चेंडू जेवढे डॉट चेंडू फेकता येतील तेवढे डॉट चेंडू मात्र फेकावे लागतील इथे मात्र. या कुपराची वाडी या संघाला इथे मात्र डॉट चेंडू जेवढे फेकता येतील तेवढे डॉट चेंडू फेकावेच लागतील. सामना जर जिंकायचा असेल तर अचूक टप्प्याची लाईन लेंथची गोलंदाजी करावी लागेल. इथे मात्र हा चेंडू आउट साइड ऑफ स्टाम्प विकेट टेकन गोलंदाजी इथे मात्र म्हणता येईल. या चेंडूवर मात्र हवी झाला होता प्रयत्न फसला गेला डॉट चेंडू अशी गोलंदाजी जर पहिल्या षटकामध्ये झाली असती तर नक्की त्याचं अजूनही इथे मात्र खूप लांब दिसला असता हा कुडेरान संघ. काय गोलंदाजी केली जाते अद्याप चार चेंडू फेके केले आणि फक्त आणि फक्त दोन धावा खर्च केल्या जात आहेत. एस दरम्यान तिसरा लगातार इथे मात्र डॉट चेंडू. बघा 18 चेंडू 20 धावांची गरज असताना अद्याप फक्त आणि फक्त दोन धावा खर्च केल्या जात आहेत आणि पाच चेंडू फेकण्यात यश आले आणि फक्त आणि फक्त दोन धावा खर्च केल्या जात आहेत. अजूनही 13 चेंडू आणि 18 धावांची गरज असेल. सामना इथून मात्र लांबवला जातो या प्रवीणच्या माध्यमातून. हा चेंडू काय गोलंदाजी केली जाते सटीक लाईन अँड लेंथची गोलंदाजी अफलातून गोलंदाजी कम बॅकिंग गोलंदाजी केली जाते प्रवीण वारगडाच्या माध्यमातून. डीजे
बारह चेंडू, हाँ चेंडू इतना मात्र स्लॉट मध्ये होता चेंडू, उचलून फेकेल तो पर्यंत दोन धावे येतील, दोन धाव्यांदा पकड पुढे सरकल धावलकावर धाव संख्या 24 धावा। बघा विश्लेषण करायला गेलं गोलंदाजाचं तर नक्कीच प्रवीणने पहिल्या षटकामध्ये 17 धावा तबल खर्च केल्या, पहिला झेल झाला त्याही 17 धावा पाहायला भेटल्यानंतर, त्यानंतर शिवाजीला फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केला, 3 गडी बाद करण्यात यश आलं, त्यानंतर प्रवीण दुसऱ्या स्पेलमध्ये काय गोलंदाजी पाहायला भेटली प्रवीणच्या माध्यमातून, फक्त आणि फक्त 2 धावींचं षटक फेकलं गेलं, इतर मात्र कम बॅकिंग गोलंदाजी करावी लागेल, अजूनही 16 धावींची गरज आहे सामना जिंकण्यासाठी, 10 चेंडू आणि 16 धावींची गरज सामना जर जिंकायचा असेल। हा चेंडू इथे मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप, काही गोलंदाजी केली जाते इथे मात्र अचूक टप्प्याची गोलंदाजी, 9 चेंडू आणि 16 धावींची गरज, मगाशीच मी म्हटलं होतं धारदार गोलंदाजी आहे, गोलंदाजी ही ताकद आहे या कोबराच्या वडी संघाचं, माझे साथी समालोचक आणि स्कोरच्या भूमिकेत ज्यांना आपण पाहूया आज दरम्यान। हा चेंडू येतो मात्र टॉपेज असेल, चेंडू काल शतरक्षक येतील तत्पर्यंत मिळतील, या 2 धावा, 2 धावापेक्षा काही जास्त नसेल धापलकावर धावसंख्या 8 आणि 14, 8 चेंडू आणि 14 समीकरण कुडेरान संघासाठी, जशी गोलंदाजी केली होती मात्र या कुडेरान संघाच्या गोलंदाजाने तशीच गोलंदाजी या कोपऱ्याच्या वाडीच्या संघाकडनं आपण पाहतोय, 8 चेंडू आणि 14 धावींची नितांत गरज असेल सामना जिंकण्यासाठी, इतर मात्र 1-2 डॉट चेंडू पूर्णपणे कमबॅक करून देऊ शकतो या कोपऱ्याच्या वाडी संघाला, तर एखादा मोठा फटका निर्णायक फटका ठरू शकतो या कुडेरान संघासाठी, आणि ताकद आहे विशाल आणि इनट नंबर 4 आणि 5 चा फलंदाज आपण पाहतोय, 7 चेंडू 13 धावींची गरज, हा चेंडू इथं मात्र कॅप्टन सिलेक्शन दिनकर येतील चेंडू मागे, चेंडू अडवण्यात इथं मात्र अपयश ठरलं गेलं, एकदा पूर्ण दुसरी धाव सुद्धा पूर्ण तिसऱ्या धावेसाठी थांबलं जाते, कम बॅकिंग गोलंदाजी केली जाते, शतरक्षकांची साथ इथे मात्र भेटत नाहीये या गोलंदाजांना, 7 चेंडू 13 धावांची आवश्यकता होती, येणारे चेंडू असतील 6, लागणारी धावसंख्या 10, 30 धावा धापलकावर लागल्या गेल्यात, निर्णायक षटक असेल इथे मात्र, कोण फेकलं जाईल चला पंच कोपऱ्याच्या वडी संघाला वॉर्न करा, वारंवार टीम मीटिंग घेत आहेत, सात चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज, डीजे चेंडू 10 धावसंख्येची गरज असेल इथे मात्र, लगेचच यानंतर खुशवले आणि मलंगाळ संघ तयार व्हायचंय, बघ
चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप, क्रिकेट आहे, क्रिकेट मध्ये काही होऊ शकतं. पाच चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज. आत्ता मात्र इथे मात्र समीकरण चेंज झालं गेलंय. बघा जवळजवळ अर्धा पल्ला पार पाडला होता, 17 धाव्यांचं योगदान दिलं होतं श्यामने, त्याच्याच या मेहनतीवर पाणी पेरण्याचं काम केलं जाईल. चेंडू इथे मात्र टॉपेज असेल, चेंडू खाली क्षेत्ररक्षक नितांत गरज, या सेल सेल कॅरी झाला गेलाय. इथे मात्र फलंदाज बाद होईल विशाल बॅक टू पवीलियन. चार चेंडू 10 धावसंख्येची गरज. डीजे चार चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज. नवीन फलंदाज आता मात्र मैदानात जाताना पाहतोय. इनट नंबर 6 कालूराम याला. चेंडू इथे मात्र वाईट चेंडू घोषित केलाय पंचाने. चार चेंडू 9 धावसंख्येची गरज. इथे मात्र काही गरज नव्हती मी तर म्हणेन खराब चेंडू फेकण्याची. छगनला गोलंदाजी सटीक लाईन लेंथची गोलंदाजी केली जाते छगनच्या माध्यमातून. खूप उंच पुरा गोलंदाज आपण पाहतोय, उंचीचा फायदा इथपर्यंत उचलला जातोय. समीकरण येऊन टेपलंय, 3 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज. इथे मात्र एक चेंडू वगळला, दोन चेंडू आला तर पूर्णतः बॅकफुटला ढकलून दिले जाईल या कुडे रन संघाला. निर्णायक चेंडू, चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात प्रॉपर आलाय. चेंडू खाली दोन शतरक्षक चुका केल्या जातात. इथून मात्र लॉलीपॉप झेल सोडले जातात. कोण आहे रे किरण का? किरणच्या माध्यमात ना बघा दबावामध्ये शत्ररक्षणही केलं जात आहे. आणि हा झेल जर कॅरी झाला असता तर दोन चेंडू 9 समीकरण उरलं असतं. त्याच समीकरणाला इथे मात्र पाणी फिरण्याचं काम केलं जात आहे. समीकरण असा आता असेल, 2 चेंडू आणि 7 धावींची गरज. जे एक मोठा फटका खेळ वाचला गेले इथून मात्र. पंचा डिसिजन विकेट कोणता होता हाच ना घेतच. त्या पंचांचा डिसिजन हे अंतिम असेल. बघा कुडेरान संघाला सांगू इच्छित थोडस सहकार्य करा. पंच क्रॉसिंग चेक करूया आपण नक्कीच. कुडेरान संघाला एक प्रत्येकी संघाला एक रिव्ह्यू असेल, पण रिव्ह्यू कशासाठी असेल ते पण सांगितो मित्रांनो. 9 चेंडू आणि रनआउटचा हा संघाला असेल. आणि पंचांना जर वाटलं की रिव्ह्यू घेऊया तर पंच किती वेळा रिव्ह्यू घेऊ शकतील याची मात्र नोंद घ्यायची आहे. तर नक्कीच क्रॉसिंग झाले, पंच क्रॉसिंग झाले. तर 2 चेंडू आणि 7 धावींची गरज असेल. तर पंच किती वेळा आपण आपल्याला जर निर्णय करणार नाही तर आपण रिव्ह्यू घेऊ शकता. पण संघाला फक्त एकच रिव्ह्यू असेल याची मात्र नोंद घ्यायची आहे. तो रिव्ह्यू फक्त रनआउट आणि हाईटचा नो चेक करण्यासाठी दिला जाईल याची मात्र नोंद घ्यायची प्रत्येकी संघाने.
हाँ चेंडू इतना मतलब आउटसाइड ऑफ स्टंप सटीक लाइन लेंच गोलंदाजी काय गोलंदाजी केली जाते एक चेंडू आणि सात धावांची गरज पहिल्या षटकामध्ये मात्र हा चेंडू आता मात्र मॅचच्या पट्ट्यात आला चेंडू काल शतरक्षक येतील आता मात्र चुकणार असेल फलंदाज बाद बघा सामना होता कुठे आणून ठेवला कुठे पहिल्या ओव्हर मागे 17 धावा तब्बल कुठून काढल्या होत्या येणारे चेंडू होते 24 लागणारी धावसंख्या 23 बॉल टू रन इथे मात्र झाली नाही या कुडेरान संघाला आणि कुडेरान संघ इथे मात्र बाद झाला गेला पराभूत झाला गेला सेकंड करून घ्यायचं आहे कुडेरान संघाने लगेचच आणि यानंतर होणारा सामना असेल कुसुबली बाणा मलंगड रुपेश फादेर अंपायरांनाही नाश्ता द्यायचा आहे रुपेश फादेर